नाही जेवणाचं काय साहेब, थोडंसं भाजीचं क्वांटिटी वाढवून द्या, कारण ते दोन पोळ्या मध्ये भाजी संपून जाते, नंतर ते कोरडी पोळी खावते काय उपयोग. त्याच्यामुळे आम्हाला एका जणांच्या ठिकाणी दोन जणांचं जेवण घ्यावं लागतं. मग भेटॉल द्या ना, आउट ऑफ स्टॉक झाला. मी चेक केली संध्याकाळपासून एक सपकाळी नामक महिला आहे, ज्या आमच्या कांचननगर जळगावच्या भागात राहतात. त्या कोरोनाग्रस्त असल्यामुळे त्या जळगावच्या शासकीय पॉलिटेक्निक तंत्रनिकेतनमध्ये त्या क्वारंटाईन झालेल्या आहेत. तर त्यांची सतत मला कालपासून तक्रार येत होती की भाऊ, जेवणाची क्वालिटी ही एकदम घाणेड्या प्रकारची येत आहे, संबंधित खाण्याचं लायकही जेवण मिळत नाही आहे. अशा प्रकारची सतत त्यांनी दोन तीनदा मला तक्रार केली. ती तक्रार मी माननीय आयुक्त महोदयांकडे मांडली, आयुक्त महोदयांना सांगितलं, विनंती केली की यावर आपण प्रामुख्याने लक्ष घालावे. आज जे लोक तिथे जवळपास 600 लोक तिथे क्वारंटाईन आहेत, जे रुग्ण आहेत ते स्वतःच्या मर्जीने तिथे गेलेले आहेत, ते नाईलाजास्तव तिकडे आहेत. तिथे सर्व स्तरातले रुग्ण आहेत, एक गरीब पण आहे आणि श्रीमंतातला श्रीमंत रुग्ण तिथे त्यांना सारखंच आहे. परंतु जी जेवणाची क्वालिटी आजी तिथे मिळत होती, त्याची तक्रार म्हणून मी आयुक्त महोदयांना फोन केला. तसंच त्यांना संबंधित त्या व्यक्तीचं नाव सांगून त्यांना तिथे आढावा घ्यायला लावला. संबंधित आयुक्तांनी कोणी मिलिंद गायकवाड म्हणून नामक व्यक्तीला तिथे पाठवण्यात आलं. हा गायकवाड व्यक्ती हा महापालिकेचा आहे, प्रशासनाचा आहे का ठेकेदाराचा माणूस आहे हे अजून माहिती नाही आहे. परंतु त्या व्यक्तीने तिथे गेले असताना त्या महिलांना, असं त्या व्हिडिओत आपण बघू शकाल, त्या महिलांना असं सांगितलं की 600 लोक आमच्या इथे राहता आहेत, तुम्हाला जसं आहे तसं खावं लागेल, नाही तर स्वतःचे घरे डबे घरून मागवा. हे त्याचं वक्तव्य म्हणजे ही आज एक चेष्टा आहे, चेष्टा घेण्यासारखा प्रकार झालेला आहे. आज संबंधित ठेकेदार जो आहे तो 600 राहावा, 6000 लोकांना राहावा, आज तो फुकट काम करत नाही आहे. आज तो सरकारचा, तसं महापालिकेचा, स्थानिक प्रशासनाचा पैसा घेऊन काम करतोय. तो काही एक सरकारी मदत म्हणून किंवा सामाजिक उपक्रम म्हणून किंवा सामाजिक संस्था म्हणून काही तो आज मदत करत नाही. तर आपण ज्या माणसाकडनं पैसे देऊन काम करत आहोत, त्या माणसाकडनं ज्या क्वालिटीची गोष्ट तरी आपण मिळवून घ्यावी. व जरी रुग्णांना जे नाईलाज असतो तिथं आहेत, ते स्वतःच्या मनाने तिथे नाही आहेत, तर त्या रुग्णांना तरी तिथे एक व्यवस्था सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मी त्यांना विनंती केली होती. परंतु हा सदर प्रकार असा घडलेला आहे. भाऊ, या संदर्भात आपली मागणी काय? आताच मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रीय तंत्रनिकेतनचा जो जेवणाचा ठेका आहे तो जळगाव महापालिकेच्या सत्ताधारी पक्षातल्या काही प्रमुख एक गटाचा ठेका आहे. तर या ठेकेदारांना व त्या पदाधिकाऱ्यांना मी एक इशारा देऊ इच्छितो की उद्यापर्यंत जर आपल्या जेवणाची दर्जा सुधारला नाही तर उद्या दुपारपासून ते जेवण तुम्हाला खाऊ घालू एवढी आपण तयारी ठेवावी. अन्यथा मग तुमचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी राहील.